सकरदरा थाने के तहत फेसबुक पर दोस्ती कर प्यार के जाल में फंसाकर बलात्कार करने का मामला सामने आया है, जिसमें आरोपी फरार था, जिसे यशोधरा पुलिस ने रविवार को गिरफ्तार किया, जिसके बाद सकरदरा पुलिस को आरोपी सौंपा गया है। आरोपी का नाम सूर्या बाबूराव जांभुरकर पार्वती नगर निवासी बताया गया। सकरदरा पुलिस थाना हद में पीड़िता नाबालिग की फेसबुक पर पार्वती नगर निवासी सूर्या बाबूराव जांभुरकर के साथ दोस्ती हुई। दोनों की मुलाकात हुई, जिसके बाद एक दिन पीड़िता की दादी रिश्तेदार से मिलने मेडिकल अस्पताल में गई थी। उसी समय आरोपी ने नाबालिग को कहा कि दादी मालगी नगर में इंतजार कर रही है, कहकर गाड़ी पर बिठा कर ले गया और लड़की को जुड़ा काम की परिसर के घर में बंद कर रखा। पीड़िता ने बलात्कार करने की शिकायत आरोपी के खिलाफ दर्ज की है। शनिवार रात्रि रविवार सकाळी हा गुन्हा पहाटेच्या वेळेत दाखल करण्यात आलेला आहे। अल्पवयीन मुलगी हिची आरोपीशी फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होऊन मैत्रीत रूपांतर होण्यानंतर भेटी वगैरे झालेल्या होत्या। त्यानंतर अल्पवयीन मुलीची आजी तिच्या नातेवाईक जे मेडिकल हॉस्पिटलला उपचारकामी ॲडमिट होते त्यांना भेटायला गेली होती 3 मार्च रोजी, आणि रात्री उशिराने वापस येणार होती। त्यांची वाट पाहत अल्पवयीन मुलगी घराच्या तिथे बसलेली होती। त्यावेळेस आरोपी घराजवळ आला आणि तिला म्हणाला की बा आजी मार्गीनगर चौकात तुला बोलवते आहे, आणि म्हणून तिला गाडीवर बसवून घेऊन गेला। पण मार्गीनगर चौकात न नेता त्याने दुसऱ्या दिशेने गाडी घेतली, तर अल्पवयीन मुलीने आणि गाडी अतिशय वेगाने होती। अल्पवयीन मुलीने गाडी थांबवण्यासाठी त्याला सांगितलं, परंतु त्यांनी काही ती थांबवली नाही आणि जुना कामकी परिसरात तो तिला घेऊन गेला आणि तिथेच त्यांनी तिला तिथे ठेवलं आणि तिथे ते शारीरिक तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केलेले आहेत अशा स्वरूपाची ती तक्रार आहे। तक्रारदार जी मुलगी आहे तिने जी तक्रार दिलेली आहे त्यात सांगितलेलं आहे किंवा तिला त्या ठिकाणी त्याने तिथे ठेवलेलं होतं आणि जेव्हाही किंवा तो बाहेर जायचा मुलीचा मोबाईल त्याने ताब्यात घेतलेला होता आणि जेव्हाही किंवा तो जायचा तेव्हा जाताना बाहेरनं कडी लावून जायचा, अशा प्रकारे त्यांनी डांबून ठेवलेले होते त्या व्यक्तीला। हातबुक्क्यांनी त्यांनी तिला मारहाण केलेली आहे आरोपीने अशी माहिती पीडित मुलीने दिलेली आहे आणि जाताना तो बंद करून जायचा असं सांगितलेलं आहे। अशी काही माहिती समोर आलेली नाही आहे, अजून तपास सुरू आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, चोरी करणारा आहे आणि ह्याच्याविरुद्ध पोलीस ठाणे यशोधरा नगर मध्ये गुन्हे दाखल आहे। पीड़िता के साथ आरोपी ने मारपीट भी की है, साथ ही आरोपी पर इससे पहले भी कई गुनाह दर्ज होने के बाद सकरदरा थाने के पुलिस निरीक्षक शुभांगी देशमुख द्वारा बताई गई। कैमरा पर्सन माइकल रामपुरी के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, BCN न्यूज़ नागपुर।